तीन अगरबत्ती लावून तीन अगरबत्ती जलाकर घरात या ठिकाणी ठेवा, घर में इस जगह रख दो। ठीक पाँच मिनट बाद चमत्कार पहा, करिश्मा देखो। पण व्हिडिओ पाहण्या अगोदर सर्वात महत्त्वाची सूचना, सदरच्या व्हिडिओमार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही। जर कोणाला असल्या गोष्टी पटत नसतील किंवा अंधश्रद्धा वाटत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मुळीच बनवलेला नाही। त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कमेंट करू नये, सदरचा व्हिडिओ मी स्वतः अनुभव घेऊन बनवलेला आहे। श्री संत देव अवतारी बाळूमामा प्रसन्न। आज आपल्या सर्वांसाठी अगरबत्तीचा एक खास उपाय घेऊन आलो आहे। हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा आहे। माझी सर्वांना विनंती आहे, हा जो उपाय आहे तो सर्वांनी न चुकता करावा। आज सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेतच, प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या आहेच, प्रत्येकाच्या घरात आजारपण आहेच, दुःखी आहेतच, समाधान प्राप्त होत नाही, भांडण तंटी निर्माण होतात, कोणाला वाटत असते आपल्या घरामध्ये वाईट शक्ती कर्णीबाधा झालेली आहे, कोणाची नजर लागलेली आहे, कोणी आपल्या घरावर बाधा केलेली आहे किंवा घरावर कोणाची तरी भूत आत्म्याचा वावर आहे, यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत खास आहे। तसेच आपल्या कामामध्ये बरकत नाही, धंद्यात व्यत्यय येत आहे, मनासारखी कामे होत नाहीत, मनावा तसा धंदा चालत नाही, खूप पैसा पैसा करतो पण एक रुपयासुद्धा हातात राहत नाही, काम खूप आहे पण पैसा टिकत नाही, तसेच काही लोकही गरीब आणि गरिबीमुळे त्रस्त आहेत, श्रीमंतीसाठी मार्ग दिसत नाही, मनातील नकारात्मकतेमुळे आपले कोणतेही काम पूर्णत्वाकडे जात नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, आपण खूप कर्जामध्ये अडकलेलो असाल, आपली कर्जापासून मुक्तता व्हावी, आपल्याकडे खूप जास्त संपत्ती मिळावी, तर यासाठी पण हे जीवन आहे, संकटे येणे नैसर्गिक स्वाभाविक आहे, पण दिवस येतो तसा रात्रसुद्धा येते, पण पुन्हा रात्रीनंतर सकाळ येतेच। त्याचप्रमाणे दुःखी न होता देवावर विश्वास ठेवायला पाहिजे। जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो, दुःखी असतो, त्यावेळेस आपण जास्त विचार करू लागतो, त्यामुळे ती दूर न होता जास्त मनामध्ये घर करून राहतात, त्यामुळे संकटे दुःखही वाढतच जातात। यासाठी खास उपाय आहे ज्यामुळे आपल्यावरील सर्व संकटे दूर होतील, सर्व समस्या जवळसुद्धा येणार नाहीत, नोकरी धंद्यात मार्ग मिळेल, वाईट शक्ती पळून जाईल, आपल्या शत्रूचा नाश होईल, पैशाची भरभराटी होईल, पैसा कसा मिळेल याची समाधान मिळेल, घरातील पती पत्नीची भांडणे संपतील, प्रेम भावना निर्माण होईल, वाईट विचार घरामध्ये सदस्यामध्ये येणार नाहीत, तोंडापाशी आलेले काम पूर्णत्वाकडे जाईल, नोकरी तात्काळ मिळेल, व्यवसायात भरभराटी मिळेल। यासाठी आपल्याला खास करून एक उपाय आहे, तीन अगरबत्त्यांचा उपाय आहे। तर यासाठी काय करायचे आहे ते पाहू। यासाठी आपल्याला तीन अगरबत्त्या घेऊन शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करून देवाऱ्यासमोर सर्व देवी देवतांपाशी प्रणाम करायचे आहे, आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करून श्री संत देव अवतारी बाळूमामांचे नामस्मरण करायचे आहे, प्रणाम करायचा आहे, दिवा लावून तीन अगरबत्त्या पेटवायच्या आहेत, त्यास आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतो। तीन अगरबत्त्या पेटवून श्री हनुमानांच्या फोटोचे किंवा मूर्तीचे पूजन करून त्यास हार घालून तीन अगरबत्त्या ओवाळायच्या आहेत, आणि त्या ओवाळत असताना 108 वेळा श्री हनुमते नमः, श्री हनुमते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणून
त्या 108 वेळा त्या अगरबत्त्या हनुमानास ओवाळायच्या आहेत। जर अगरबत्त्या संपल्या तर पुन्हा 3 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत। एकशे आठ वेळा हनुमान बाण या मंत्राचे पठण करायचे आहे। त्यानंतर त्या 3 अगरबत्त्यांपासून निर्माण झालेला धुरापासून निर्माण झालेला जो अंगारा असतो तो अंगारा एका कागदामध्ये घ्यायचा आहे। त्याच्यानंतर प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि मुख्य दरवाजासमोर त्या 3 अगरबत्त्या ओवाळायच्या आहेत आणि त्याच्यावर फूक मारायची आहे। जेवढे कोपरे तेवढ्या फूक मारायच्या आहेत आणि आपल्या एक एक समस्या बोलायच्या आहेत। सर्व घरामध्ये अगरबत्तीचे पूजन करून फूक मारून झाल्यावर कोणाशीही न बोलता हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे आणि मंदिरात जाताना अगरबत्ती जळाल्यामुळे राग झालेला जो अंगारा असतो तो कागदामध्ये न चुकता घेऊन जायचे आहे। त्यातील थोडा तो बोटाने कपाळावर लावून बाकीचा हनुमानाच्या मंदिरात ठेवायचा आहे। जर शक्य असेल तर मंदिरात हनुमानाच्या पायापाशी ठेवायचा आहे आणि आपल्या सर्व समस्या 24 तासाच्या आत घालवायच्या आहेत अशी हनुमानरायास प्रार्थना करायची आहे। हा इतका साधा वाटणारा उपाय केल्यामुळे 24 तासाच्या आत आपल्याला असा फरक जाणवेल ज्यावर तुम्ही स्वतः स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल। त्यामुळे साधा वाटणारा या 3 अगरबत्तीचा उपाय सर्वांनी आवर्जून न चुकता करावा, कारण यासाठी कोणत्याही प्रकारचे बाहेर पैसे खर्च करावे लागत नाहीत। 3 अगरबत्त्या सर्वांना शक्य आहे, कारण अगरबत्त्या प्रत्येक घरात असतातच। त्यामुळे सर्वांनी हा उपाय नक्की करा आणि फरक पडल्यानंतर आवर्जून सांगा। आणि असेच माझे नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल पाहत राहा।